नमस्कार, मी हेमंत कुलकर्णी गुरुजी। आज माझ्या या द्वारकाधीश धार्मिक चॅनलद्वारे आषाढी वारीच्या निमित्तानं चालू असलेल्या नवीन पर्वातून आनंद वारी घरच्या घरी या माऊलींच्या सेवेतून आज रोजी संत शिरोमणी ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याचा फलटण मुक्काम संपन्न झाल्यानंतर बरडकडं मार्गक्रमण होणार आहे। तर या फलटण ते बरड या पालखी सोहळ्याचं वर्णन आजच्या या भागामध्ये कथन करणार आहे। त्यापूर्वी माऊलींची उपासना। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। पांडुरंग हरि वासुदेव हरि पांडुरंग हरि वासुदेव हरि। रामकृष्ण हरि माऊली रामकृष्ण हरी। कालपर्यंतच्या आनंदवारी घरच्या घरी या माऊली सेवेतून माऊलींचा पालखी सोहळा फलटण नगरीपर्यंत दाखल झाल्याचं वर्णन केलेलं आहे। आज फलटणचा संपूर्ण राजेशाही थाटातील मुक्काम संपन्न करून हा माऊलींचा पालखी सोहळा पंढरपूरच्या दिशेनं बरड ग्रामाकरता मुक्कामासाठी मार्गस्थ होत असताना पहाटेच्या अरुणोदय सूर्योदयकाली संपूर्ण सप्तरंगांची छटा आणि सनई चौघडा यांचे मंगलस्वर छत्र चामर या पद्धतीची सगळं वैभवशाली उपांग घेत हा माऊलींचा पालखी सोहळा पुनश्च बरडच्या दिशेनं रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी ज्ञानोबा माऊली तुकाराम या नामाच्या गजरामध्ये अक्षरशः रस्त्यानं दुमदुमत चालत असतो। तर अशा पद्धतीनं हा सोहळा चालत असताना जशी जशी पंढरी जवळ येती किंवा जसे जसे टप्पे वारकरी पूर्ण करतात त्यावेळेस विठू नामाचा जयघोष त्यांच्या अंतःकरणामध्ये स्थिरावत असतो। फलटण ते बरड हे अंतर चालत असताना रस्त्याचा जो भव्य दिव्य निसर्ग हा माऊलींच्या वारीला जणू नमनच करीत असतो आणि अशा या हिरव्यागार भव्य निसर्गातून माऊलींच्या भगवा पताका घेतलेले वारकरी असतील, टाळ मृदुंगांचा हरिनामाचा गजर असेल, तर या रस्त्यावरील वाड्या वस्त्यातील लहान थोर बाल गोपाळ सगळे माऊलींना वंदन करीत असतात आणि या वारीच्या चालीतूनच पुढच्या काही मनांवरती या वारीला जाण्याचे संस्कारसुद्धा दृढ होत असतात की जे बालपणी मनावर रुचतं ते आयुष्यभर टिकतं अशी ही सांप्रदायाची परंपरा आहे। तर अशा पद्धतीमध्ये हे मार्गक्रमण होत होत फलटण सुटल्यानंतर नदीचा कॅनल आहे, या कॅनलवरती वारकरी पाण्याचा लाभ घेतात, कपडे धुणे असतील, स्नान असेल, नित्यकर्म असेल, तर या पद्धतीनं या कॅनलवरती महिला वर्गसुद्धा आपले कपडे लत्ते धुणे असेल, वाळत घालणे असेल, अशा पद्धतीचं सगळी नित्यकामं आटोपून पुढं वारीकरता मार्गक्रमण करीत असतात। आणि हे मार्गक्रमण करीत असताना हा माऊलींचा पालखी सोहळा दुपारचा नैवेद्याकरता विडणी ओढा या ठिकाणी स्थिरावतो। या ठिकाणी माऊलींचा नैवेद्य होऊन समस्त वारकरीजनांची भोजन व्यवस्था भोजन आराम हे संपूर्ण काम संपन्न झाल्याच्या नंतर पुनश्च दुपारच्या प्रहरामध्ये हा पालखी सोहळा बरडच्या दिशेनं मार्गक्रमण करतो। फलटण बरड हे अंतर साधारण 14-15 किलोमीटरचं आहे। तर या पद्धतीनं हा पालखी सोहळा जसा जसा बरडच्या जवळ येईल तसं तसं वारकऱ्यांचं चित्त पांडुरंग नामानं अत्यंत भरून जात असतं। तर अशाच सायंकाळच्या प्रहराला 6:15 दरम्यान बरड नगरीमध्ये पालखी सोहळा माऊलींचा आगमन करतो। त्या ठिकाणी भव्य दिव्य स्वरूपामध्ये नागरिक माऊली भक्त
माऊलींचं स्वागत करतात आणि बरडकरांना समस्त ग्रामस्थांना हा माऊलींचा सोहळा आपल्या ग्रामामध्ये आला ज्याप्रमाणे विठ्ठलाची सगळी लेकरंच आपल्या गावात आलीत या संत जनाबाई यांच्या पूर्वाभंगाच्या उक्तीप्रमाणे हा सोहळा येत आहे अशी भावना मनामध्ये होते त्यावेळे जनाबाईंचा अभंग आपल्या मुखामध्ये वारकरी गुणगुणत असतो की विठो माझा लेकूरवाळा संगे लेकूरांचा मेळा निवृत्ती हा खांद्यावरी सोपानाचा हात धरी पुढे चाले ज्ञानदेव मागे मुक्ताई सुंदर गोरा कुंभार मांडीवरी चोखा जीवा बरोबरी वंका कडियेवरी नामा करांगोळी धरी जनी म्हणे गोपाळा करी भक्तांचा सोहळा या जनाबाईंच्या अभंग उक्तीप्रमाणे समस्त संतजन हे या पांडुरंगाच्या भेटीसाठी आसुसलेले असतात आणि या अभंगवाणीप्रमाणे हा माऊलींचा पालखी सोहळा बरड नगरीमध्ये आगमन करतो बरडच्या शेजारीच पंढरपूर रस्त्याला पालखीचा मोठा भव्य दिव्य तळ आहे या पालखी तळावरती ज्ञानोबा माऊली तुकाराम या गजरामध्ये माऊलींचा पालखी सोहळा या तळावरती स्थिरावतो त्यावेळेस माऊलींचा जो तंबू आहे पालखी ठेवण्याचा शेतोळे सरकारांचा या तंबूच्या समोर माऊलींची पालखी ठेवली जाते आणि भोवताली गोल वर्तुळाकार स्वरूपामध्ये समस्त वैष्णवजन दिंडी करी रामकृष्ण हरी ज्ञानोबा माऊली तुकाराम या टाळ पखवाज मृदुंगाच्या गजरामध्ये या पालखीचं नामस्मरण करीत असतात नामस्मरणाचा जोर इतका भव्य असतो की समस्त वातावरण ज्ञानोबा माऊली तुकाराम या नामान अक्षरशः आसमंत दुमदुमून गेलेला असतो अशा या दुमदुमलेल्या माऊलींच्या गजरामध्ये वारीचा मुख्य चोबदार असतो तर त्याच्याकडं चांदीचा एक दंड असतो काठीसारखा तर तो दंड अचानकपणे या चाललेल्या भव्यदिव्य आसमंताच्या गजरामध्ये उंच करतो आणि हो असा आवाज देतो याचा अर्थ सगळ्यांनी थांबा शांत राहा त्यांच्या सूचना ऐकण्याकरता अशी ती समाज आरतीतली एक परंपरा आहे आणि चोपदार ज्यावेळेस आपला चोप वर करतो काठीचा दंड त्याच वेळेस संपूर्ण माऊलींचा पालखी तळ एवढे लाखो वैष्णवजन आणि समस्त ग्रामस्थ शांत होतात की अगदी टाचणी जरी पडली तरी त्याचा आवाज होईल एवढी शांतता या समाज आरतीच्या तळावर असते एवढा मोठा शिस्तबद्ध हा पालखी सोहळा आहे याला कोणी सांगत नाही थांबा किंवा कोणतीही जबरदस्ती होत नाही परंतु ही माऊलींच्या सोहळ्याची परंपरा आहे याच दरम्यान काही दिंडीकरी यांना काही अडचण असेल त्या ग्रामामध्ये समजा राहुट्या ठोकल्या जात नसतील पाण्याची अडचण आहे किंवा अन्यतम कोणत्याही अडचणी असतील तर ते दिंडीकरी हा चोप वर केल्यावर सुद्धा टाळ मृदुंग वाजवत असतात याचा अर्थ त्यांना काहीतरी अडचण आहे ही अडचण समजून घेण्याकरता पालखी सोहळ्याच्या वतीनं मुख्य विश्वस्त किंवा कोणीतरी मुख्य व्यक्ती त्यांच्यापर्यंत जाऊन त्यांना असलेली या सोहळ्यातील अडचण समजावून घेतात आणि त्याचं निरसन करण्याचं त्यांना मार्गदर्शन करतात किंवा निरसन करण्याची हमी देतात त्यानंतर टाळ मृदुंग थांबतात आणि पुन्हा होचा मोठ्या प्रमाणात गजर होऊन पुनश्च शांतता होती आणि शांतता झाल्याच्या नंतर हा चोबदार संपूर्ण समाज आरतीची रूपरेषा कथन करत असतो की पहिल्यांदा हरवलेल्या जिन्सा म्हणजे या वारीत चालताना कोणाचं काय हरवतं कपडे लत्ते आहेत पाकिटं आहेत अडकित्त आहे मोबाईल आहे किंवा अन्यतम काही काही गोष्टी बॅटरी आहे असं काही काही वस्तू हरवत असतात तर त्या हरवलेल्या जिन्सा त्या पुकारल्या जातात त्याच्यानंतर सापडलेल्या जिन्सा समजा कोणाला काही सापडलं असलं तर ते माऊलींच्या तळावरती किंवा संस्थांमध्ये लोक आणून देत असतात तर या हरवलेल्या सापडलेल्या जिन्सांचा संपूर्ण पुकारा होतो आणि हे झाल्याच्या नंतर आजच्या पालखीच्या चालीमध्ये काही अडचण निर्माण झाली असेल तर त्याचीसुद्धा एकमेकाला शिस्त लागावी याकरता चोपदार सूचना करत असतो आणि या सूचना केल्याच्या नंतर उद्याची चाल कशी आहे उद्याचा मुक्काम कुठं आहे हे सगळ्याचं विवेचन हा चोपदार देत असतो त्याच्यानंतर संस्थांच्या वतीनं काही ज्ञानेश्वरीचं वाटप असेल ग्रंथाचं
स्वस्त अल्पदरामध्ये काही साधन सामुग्री असेल, संतांच्या अभंगाची पुस्तकं असतील, तर संस्थांच्या वतीचे उपक्रम सर्व तो या समाज आरतीमध्ये सांगत असतो. त्यानंतर काही जणांची माणसं हरवलेली असतात, कारण सोहळ्याला नवीन आलेली असतात लांबून, त्याची कल्पना नसते. तर त्या हरवलेली माणसं कोण आहेत, किंवा ज्यांना सापडलेल्या माणसांनी बाबा माऊलींच्या तंबूच्या जवळ येऊन आपापली माणसं घेऊन जावीत, अशा पद्धतीचं एकंदर सोहळ्यातल्या काही अडचणी आहेत त्या या समाज आरतीमध्ये संध्याकाळी पूर्ण कथन केल्या जातात. आणि हे संपूर्ण कथन झाल्याच्या नंतर उद्या निघण्याची जी वेळ आहे, तर त्या पद्धतीनं ते पुकारा करतात की उद्या सकाळी 6 वाजता निघायचंय हो, असं म्हणल्यानंतर हातातील चोप असेल ती काठी असं म्हणतामध्ये गोल प्रदक्षिणक फिरवली जाते. आणि ही प्रदक्षिणक काठी फिरवत असताना खाली माऊलींच्या आरतीचा गजर चालतो की आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा, हा मोठ्या स्वरामध्ये आरती होती. याचबरोबर संत तुकाराम महाराजांच्या आरतीची पण परंपरा आहे की प्रपंच रचना सर्व ही भोगुनी त्यागिली, ह्या आरतीची सुद्धा या ठिकाणी आरती केली जाती. आणि समाज आरती झाल्यानंतर सर्वजण जागेवरती उड्या मारतात, विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई, असं नामस्मरण झाल्यानंतर माऊलींची पालखी शितोळे सरकारांच्या तंबूमध्ये समस्त बरडकरांच्या दर्शनासाठी ठेवली जाते. आणि ही पालखी आत गेल्यानंतर पालखीच्या जागेची माती किंवा अंगारा किंवा ती विभूती आपल्या कपाळाला समस्त बरडकर तसेच वैष्णवजन आपल्या कपाळाला भाळी लावतात. आणि या वारीमध्ये आपण कृताकृत कृतार्थ झालो अशी मनामध्ये भावना निर्माण करतात. अशाप्रमाणे अत्यंत आनंदमय आणि अत्यंत पवित्र अशा या वातावरणामध्ये हा माऊलींचा पालखी सोहळा बरड मुक्कामी हरिनामाच्या गजरामध्ये आसमंत दुमदुमत स्थिर होत असतो. आता उद्याच्या या भागामध्ये आनंदवारी घरच्या घरी या आषाढीच्या सोहळ्यातून माऊलींचा पालखी सोहळा उद्या सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रवेश करणार आहे आणि तो पुढं नात्यापुत्याला मुक्कामी जाणार आहे. माऊलींचा अखंड पालखी सोहळा पुणे सातारा आणि सोलापूर या 3 जिल्ह्यातून मार्गक्रमण करत असतो. तर पहिले 2 जिल्हे पूर्ण करून माऊलींची वारी या जिल्ह्याच्या अंतिम टप्प्यामध्ये प्रवेश करणार असल्यामुळं त्यावेळेसचा मात्र आनंद आहे तो पहिल्या 2 जिल्ह्यांपेक्षाही प्रचंड गगनात न मावणारा असा होत आहे. तर त्याचं वर्णन मात्र मी उद्याच्या भागात करणार आहे. तर आजच्या या फलटणपासून बरडनगरीपर्यंतच्या माऊलींच्या आषाढी वारीच्या पालखी सोहळ्याच्या वर्णनाला आनंदवारी घरच्या घरी या माध्यमातून पूर्ण विराम देतो आणि आजची ही सगळी सेवा माऊलींच्या चरणी संपन्न करतो. तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु. पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. पांडुरंग हरि वासुदेव हरि पांडुरंग हरि वासुदेव हरि विठ्ठल 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 विठ्ठल.